मुंबईचा जो इतिहास जर बघितला तर हा कोळी बांधवांचा आगरी बांधवांचा आहे आणि किनारपट्टी म्हटले तर कोळी बांधवांचीच आहे. या कोळी बांधवांच्या किनारपट्टीवरती सरकार कुठल्या पद्धतीनं विकास करतोय आणि त्याची झळ मात्र कोळी बांधवांना लागते. जर कोळी बांधव राहिले नाहीत, त्यांची मच्छीमारी जर राहिली नाही तर त्यांचा उदरनिर्वाह कसं राहील. सरकार हे लोकांसाठी असतं, पण तेच जर सरकार लोकांच्या जीवावर उठलं असेल तर मग लोकांनी उद्रेक करू नये का. हे केलेलं आहे, हे क्युलान बंदर आहे. क्युलान बंदर हे ब्रिटिशकालीन बंदर आहे प्रामुख्याने. इथून जी मासेमारी होते आणि जो वाहतुकीचा जो इथून जो हे होतो एक्सपोर्ट माल, हा सर्व काही इथून होतो. आता जो आपला जो कोस्टल रोडमुळे आपल्या ज्याला आपल्या बोटी इकडनं जाणं येणं जे अशक्य होणार आहे, त्या याच्यामध्येमुळे आम्ही जी त्यांना मागणी केलेली आहे, हे आम्हाला अंतर 60 मीटर ऐवजी 200 मीटर द्यावे, ही मागणी आपण जवळजवळ 2018 पासून करत आहोत. केलं आणि सिलिंग करताना पण कोळी बांधवांना आमिष दाखवली की त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी अनेक सुविधा देऊ, पण आज त्या गयात त्या कोळी बांधवांना एक रुपया मिळाला नाही किंवा कुठल्याही पद्धतीची मदत केली गेली नाही. ते सत्ता आहे त्याप्रमाणे ते चाललेलं आहे. त्यांची अशी भूमिका आहे की आम्ही 60 मीटरच ठाम आहे, त्या 60 मीटरवर आम्ही काहीच करणार नाही. कारण ज्या वेळेला वादळ येतात, वैखर होतो, अचानक उदानाचं पाणी असलं, वारा जरा झाला, कचका झाला की ते मग आम्हाला 60 मीटरमधनं येणं आम्हाला अशक्य. तिच्या नावावर कोळी बांधवांना नेस्तनाभूत करण्यात आहे सरकारने. त्या अनुषंगाने आम्ही अशी मोजतोय की आम्हाला जेणेकरून 200 मीटर द्यावं, त्यामुळे आमच्या बोटी सहज आमच्या 15 मध्ये येतील आणि मासेमारीला जातील. शासनाने तेवढं हे खर्च करावे, कारण आज जर सामान्य माणसासाठी एवढा मोठा कोस्टल रोड जर बनत असेल तर मुंबईचा आद्य नागरिक म्हणून हा आम्हाला यामध्ये 180 मीटरचा हा पाहिजे, म्हणजे मिळालाच पाहिजे, हा आपला हक्क आहे स्थानिकांचा. कोस्टल रोड करून प्रगती करणार आहोत आपण, कोणाची प्रगती करतो आपण सरकार बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे आता जो भराव टाकलेला आहे त्या भरावामध्ये जी आमची मत्स्यशेती जी किनारपट्टीची जी होती ही पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे. त्या जर आमच्या कोळी बांधवांचा किंवा या किनारपट्टीच्या लोकांच्या मदतीला जर सरकार येत नसेल तर अशा सरकारचा उपयोग काय. सरकार नेहमी आम्हाला फक्त आश्वासनं देतं की नुकसान भरपाई देणार, पण नुकसान भरपाई ही तुटपुंजी असणार, ती आपल्या भविष्यासाठी पुरणार नाही, पची मिळावी. कारण जो भूसंपादन अधिकार आपला जो आहे कायदा 2013 अंतर्गत, त्याप्रमाणे ती नुकसान भरपाई प्रत्येक मच्छीमारांना मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. असेच समस्या सगळ्या ज्या कोळी बंदर आहेत सगळ्या मच्छीमारांना आता याची झळ पोहोचणार आहे. अशी झालेली आहे की त्यांनी आता असं सांगितलं की आमचं 2 वर्ष काम चालू राहणार आहे. 2 वर्षामध्ये आम्ही जी प्रोटेक्शन वॉल आहे, प्रोटेक्शन वॉलपासून 500 मीटर समुद्रात खोल बांद्रापासून ते डेअरीपर्यंत जो परिसर आहे या परिसरामध्ये मासेमारी 2 वर्ष करू नये. मी प्रामुख्याने जी किनारपट्टीला जी मासेमारी करतो, आपले पारंपरिक मच्छीमार आणि ही मोठ्या प्रमाणात किनारपट्टीलाच मासेमारी होते. कारण जो खडकाळ भाग आहे त्या खडकाळ भागामध्ये क्वालिटी फिश मोठ्या प्रमाणात मिळतात. पण बघा एक बोट बोटीवर जाली पाणी सुकलं तिथं सर्व डीप आहे, जे आहे खडप आहे. त्यांचे सज डोली बांधतात आम्ही या पट्ट्यामध्ये, त्यामुळे जो मत्स्य व्यवसायातनं जी काय उत्पन्न मिळते हे मोठ्या प्रमाणात या पट्ट्यामध्ये मिळतं. आणि जर त्या पट्ट्यामध्येच जर मासेमारी करायला जर दिली नाही आपल्याला तर आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे. ह्याचं दुसरं तर आमच्या सदाची जी जारी आहे, डोली बांधून आलो की डोली बांधून आलं की हे ज्यांची मुवमेंट असायची यांच्या लोखंडी बाजे सरळ त्या तोडातोड करायची, ते एक नुकसान. म्हणजे जे हे नुकसान जे होतं आहे मोठ्या प्रमाणात, हे नुकसानासाठी काय आपली उपाययोजना आहे हे सुद्धा अजूनपर्यंत काही क्लिअर होत नाही. म्हणजे ज्या काय आपल्या मच्छीमारांना ज्या भेडसावणाऱ्या ज्या समस्या आहेत ह्यांची पहिला तर मुळात कुठल्याही उपाययोजना त्यांनी केलेल्या नाही आहेत. हे पहिला जे प्रश्नांचे जे निकारण करावे आणि ते आम्हाला लेखी स्वरूपात द्यावे. आता कुठलाही तोंडी व्यवहार नाही, आपण सुद्धा शासन दरबारी त्यावर जोर धरून मागणी. आगरी कोळी कुणबी भूमिपूत्र त्यांना मी आवाहन करतो की येणाऱ्या रविवारी हे मोठं आंदोलन इथे होणार आहे वरळी या किनारपट्टीवरती, तेव्हा सगळ्यांनी इथे यायचं आहे. आपली जी ताकद आहे ती आपण सरकारला दाखवायची आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. हे कोस्टल रोडचं जे काम लादलेलं आहे आमच्यावरती, इथे उदरनिर्वाह आहे तो आम्हाला परत मिळवून दिला पाहिजे. मी आवाहन करतो सगळ्यांना, माझ्या कोळी बांधवांना, आगरी बांधवांना, कुणबी कराडी, जे कोणी सागरपुत्र आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन करतो, आपण रविवारीच नव्हे तर यापुढे जी काय आंदोलनं होतील त्या सगळ्यांसाठी आपण एकत्र येऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोळी, जय आगरी आणि जय मुंबई.